अकोला जिल्ह्यातील पारस येथील बाबूजी महाराज संस्थानात आयोजित दुःख निवारण कार्यक्रमासाठी रविवारी 9 एप्रिल रोजी भाविक एकत्र झाले होते. दरम्यान कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी सायंकाळी 7:30 वाजता या सुमारात सोसायटीचा वारा सुटल्याने व कडुलिंबाचे झाड टीनच्या सभा मंडपावर कोसळली. या मंडपाखाली दबून 7 भाविकांचा मृत्यू झाला. 5 गंभीर जखमी तर 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृत्यूमध्ये पारस येथील मुरलीधर अंबा प्रखाने याचा समावेश होता तर मृतांची नावे अद्यापही निष्पन्न झाली नसून बचाव कार्य सुरू आहे. घटनास्थळी आमदार रणधीर सावरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज यांनी पाहणी केली. तसेच घटनास्थळी वैद्यकीय पथकही दाखल झाले होते. जखमी यांना उपचारासाठी अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.